व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्यांना मी खूप कॉलेजच्या दिवसांपासून ओळखतो ते भटू सावंत आता ज्यांनी अत्यंत चित्त थरारक अशी गोष्ट सांगितली आणि त्यांच्या कामाबद्दल खूप आपल्याला समजावून सांगितलं ते श्री जगन्नाथ चिताळे सर DNS बँकेचे अध्यक्ष श्री उदय कर्वे श्री विवेक भागवत सर आणि मारुती कांबळे सर मी इथे का आहे असा प्रश्न जसा तुम्हाला पडला असेल तसा मलाही पडला होता कारण मी बँकेचा ठेवीदार नाही कर्ज तर मी अजिबातच घेतलेलं नाही म्हणजे असंही नाही की माझं कर्ज परत देता येत नाहीये म्हणून चला तुम्ही प्रमुख पाहुणे म्हणून घेऊन गेले असं नाहीये संगीताचा या सोहळ्याशी तसा काही थेट असा संबंध नाही आणि तरी मी इकडे आहे याच एक कारण विवेकजींनी सांगितल्याप्रमाणे कुठल्याही तीन श्रेणींमध्ये न बसणारा फक्त जिज्ञासाठी आपण इकडे का आहोत आपल्याला इकडे का बोलवलं असेल या जिज्ञासे पोटी मी इकडे आलेलो माझा नियतीवर असा फार विश्वास नाहीये पण कधी कधी असं वाटत की बसला तर ठीक कारण दरवेळी असा अनुभव येतो की जेव्हा आपल्याला असं वाटत की आपल्याला सगळं कळतंय आपल्याला सगळंच येतंय आपल्याला सगळंच माहिती आहे तेव्हा नियती तुम्हाला अशा एका ठिकाणी आणून ठेवते की तुम्ही परत स्वतःला प्रश्न विचारायला लागता पुन्हा एकदा स्वतःच्याच आयुष्याकडे वेगळ्या तऱ्हेने बघायला लागता आणि तसं थोडंसं माझं आज झालं की सहकार संवेदना आणि सिग्नल या तीन स पासून सुरू होणाऱ्या शब्दांमध्ये केवढा मोठा संसार सामावलेला आहे आणि त्याचा सगळा प्रवास हा कसा सक्षमीकरणाकडे आणि स्वावलंबनाकडे जातोय हे मला नियतीने अगदी जवळणं असं दाखवलंय आज बरेच लोक हल्ली अभिनेते दिग्दर्शक कला क्षेत्रातल्या लोकांना सेलिब्रिटी म्हणून ज्या सहसा या सशी काही संबंध नाही अशा सेलिब्रिटी या शब्दाने उल्लेख करतात मला स्वतःला फार आवडत नाही असं सेलिब्रिटी वगैरे असून कारण त्याच्यातला एक पोकळ पण आहे सेलिब्रिटी म्हणजे आज मी तुमच्यापुढे संगीतकार म्हणून उभा आहे पण मला माहिती आहे की माझं गाणं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता की रेडिओ मराठी गाणी मुंबईमध्ये ऐकत नाही यासाठी मला किती झटावं लागलं कारण गुलजार म्हणतात की नाम गुम जाएगा चेहरा ये बदल जाएगा मेरी आवाज ही पहचान नाही संगीतकाराची ओळख तो चला हवा येऊ द्यामध्ये दिसतो काल का सारेगमप मध्ये जज म्हणून दिसतो याच्यात नसते त्याची किती गाणी ओठावर आहेत आणि म्हणून मला तिलाच वाटलं की मगाशी मिलिंद धारोळकरांनी सांगितलं की त्यांची मुलगी माझं गाणं म्हणून हा ही खरी ओळख आहे नाम गुम जाएगा चेहरा ये बदल जाएगा मेरी आवाज ही पहचान आहे पण त्याची पुढची ओळ आहे घर याद रहे लक्षात तर राहिलं पाहिजे लोकांच्या पूर्वी सुधीर फडके श्रीनिवास काळे यांच्या बाबतीत तो प्रश्न नव्हता कारण रेडिओ हे एकमेव माध्यम होतं संगीत तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं
आज तुम्ही एखाद्या कॅफे कॉफी डे मध्ये जाता आणि चार वेगवेगळे टीव्ही स्क्रीन्स लावलेले असतात. एकावर चॅनल व्ही सुरू असतं, दुसऱ्यावर एम टी व्ही सुरू असतं, तिसऱ्यावर ESPN सुरू असतं आणि जे संगीत अत्यंत मोठ्या आवाजात लावलेलं असतं त्याचा या चारही स्क्रीन्स वर दिसणाऱ्या चित्रांशी काहीही संबंध नसतो. इतक्या स्किझोफ्रेनिक वातावरणामध्ये आपण सध्या जगतो आणि इतकं सगळा कल्लोळ आणि कोलाहल आजूबाजूला असताना आपलं शहाणपण टिकवून ठेवणं हाच एक मोठा कार्यभाग झालेला आहे. त्यामुळे मधनमधन अशा कार्यक्रमांना येणं आणि तुम्ही आम्हाला बोलवणं हे आमचं शहाणपण टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही आमच्यावर केलेले उपकार आहे. कलाक्षेत्रामध्ये असं आहे, म्हणजे संगीतकाराच्या बाबतीत असं आहे की संगीतकाराचा जो पहिला प्रवास असतो, शब्द येतात आणि काहीही अस्तित्वात नसतं आणि एक चाल तयार होते. हा जो चाल तयार होण्यापर्यंतचा प्रवास आहे ना, तो अतिशय एकलकोंड असा प्रवास आहे. त्याच्यात कोणी तुमच्या मदतीला येऊ शकत नाही. कोणी जरा मला कंपनी दे रे, जरा बस रे इकडे, मग मी काहीतरी चाल करतो, तुला ऐकतो असं काही चालत नाही. तो प्रवास एकट्यालाच भोगावा लागतो. म्हणजे या सगळ्या सहमध्ये एक सृजन पण आहे ज्याची आपली अशी एक पिढ आहे आणि ते काही अजिबात दरवेळी फार अत्यंत सुखावलं असं काही त्याच्यात नसतं. बऱ्याचदा ते पीडाकारकच असत. तर एकट्याने हा प्रवास करायचा असतो आणि नंतर ती चाल झाली की मग त्याचं ध्वनिमुद्रण करणं हा सहकार क्षेत्राचा विषय. कारण तुम्हाला नंतर मग लोकांची गरज भासते, मग कोणीतरी एखादा संगीत संयोजक लागतो तुम्हाला, तुम्हाला गायक लागतो, तुम्हाला वादक लागतात, तुम्हाला ध्वनिमुद्रण करेल आणि असा चांगला एक ध्वनिमुद्रक लागतो. या सगळ्यांची तुम्हाला मोठ बांधावी लागते, तुम्हाला त्यांच्याशी चांगलं वागावं लागतं, तरच तुमचं काम ते चांगल्या पद्धतीने करतील. आणि असा तो सगळा कार्यक्रम पार पडतो. तर इतकाच कलाकारांचा या सहकार क्षेत्राशी संबंध असतो की एकमेकांचं सहकार्य घेणं. मी परवा आता मिलिंद आरोपकरांनी असं सांगितलं की मी ट्विटरवर आणि फेसबुकवर कर्वे साहेबांनी पण त्याचा उल्लेख केला की मी ट्विटर आणि फेसबुकवर सतत काहीतरी लिहित असतो किंवा व्यक्त होत असतो. परवा मी असं लिहिलं की भारतामध्ये भारत देश कसा चालला आहे, म्हणजे तुमचा नशिबावर विश्वास बसायचा असेल तर तुम्ही भारत मध्ये वास केला पाहिजे. आज मी ते शब्द मागे घेतो कारण मला असं वाटतं की नशिबावर काही झालं नाही. तुमच्यासारख्या ज्या संस्था आहेत आणि त्याची जी लाईफलाईन आहे कार्यकर्ता, याच्यावर भरत चाललेला आहे असा माझा आज सगळं काम बघून माझा विश्वास आहे. साहिर लुधियानवीनी नया दौर चित्रपटासाठी गाणं लिहिताना लिहिलेलं आहे की एक से एक मिले तो कतरा बन जाता है दरिया, एक से एक मिले तो जर्रा बन जाता है सहरा, एक से एक मिले तो राई बन जाती है पर्वत, एक से एक मिले तो इंसान बस में कर ले किस्मत. हे नशीब आपल्या हातामध्ये आणणं आहे, याच्यामुळेच आपला देश चाललेला आहे. दरवेळी मगाशी जसं ते म्हणाले की दरवेळी भटू म्हणाला की दुसरा काय करेल आणि सरकार काय करेल आणि राज्यकर्ते काय करतील, राजकारणी काय करतील याच्यावर अवलंबून खरंच राहण्यात काही अर्थ नसतो. आपल्याला आपल्यालाच उभं राहावं लागतं आणि आपण काय करतोय हा एक आत्मपीडाकारक प्रश्न आपल्याला सतत विचारात घ्यावा लागतो. मला संगीताबाबतीत झालेला साक्षात्कार हा असाच आहे
की मनोरंजनाचा एक भाग म्हणून आपण संगीताकडे बघतो. खरं तर तसं नाहीये. संगीत हा केवळ मनोरंजनाचा आणि करमणुकीचा भाग नाहीये. तो तुमच्या आयुष्याला तिथे जाऊन स्पर्श करतो की जिथे तुमच्या आयुष्यामध्ये एक पूर्ण आयुष्याला कलाटणी मिळू शकेल, पूर्ण बदल होऊ शकेल तुमच्या दृष्टिकोनात एक आयुष्याकडे बघायचा असा त्याच्यात ठेवतो. आणि हा सतत मला साक्षात्कार होत राहावा लागतो आणि होतो ते असं काम काही बघितल्यावर. संवेदनेचा सरांनी उल्लेख केला. मी एक तुम्हाला छोटासा अनुभव सांगतो की मी अगदी सुरुवातीला जेव्हा चाली द्यायला लागलो, माझा जन्म अत्यंत सुखवस्तू कुटुंबात झाला, त्याला मी काहीच करू शकत नाही. दिव्याखाली मला अभ्यास करावा लागला नाही, माझ्या आई वडिलांनी त्याची पूर्ण काळजी घेतली. कंटेनर मध्ये माझी शाळा झाली नाही आणि मी त्या बाबतीत अत्यंत नशिबवान. तेव्हा मी जेव्हा पावसाच्या गाण्यांचा एक कार्यक्रम केला तेव्हा खूप गरिबीतून वर आलेल्या एका अभिनेत्याने, ज्याचं आता खूप चांगलं चाललं आहे आणि तेव्हाही खूप चांगलं चाललं होतं, जेव्हा तो असं म्हणाला, तो म्हणाला की कौशलला काय कळतो पाऊस, तो पावसाने गाणी करतो त्याला काय कळतो, मुंबईत वाढलेला फ्लॅट मध्ये राहिलेला आहे त्याला पाऊस काय कळतो. मी अत्यंत अस्वस्थ झालो हे विधान ऐकून, कारण एका अर्थाने ते बिलो द बेल्ट विधान होत. आता माझा जन्म कुठे झाला आणि मी कुठल्या कुटुंबात, मी मुंबईमध्ये जन्माला आलो का मी म्हैसाळमध्ये जन्माला आलो हे माझ्या हातात नव्हतं ना. आणि दरवेळी हे लोकांच्या हातात शस्त्र राहणारच की तुला काय कळतो पाऊस, तुला काय कळते गरिबी. हळूहळू जसं मला एक कलेचा दृष्टांत मिळत गेला आणि खूप वर्षानंतर मला तो अभिनेता परत भेटला, तेव्हा मी त्याला सांगितलं की सर तुम्ही एकदा असं म्हणाला होतं मला की कौशलला काय पोहोचलो, म्हटलं मी खूप वर्ष त्याचं उत्तर शोधतो आणि बरं झालं तुम्ही हा विचारलात प्रश्न, कारण मला त्याचं उत्तर शोधायचं होतं की कुठे मी खरंच, माझी लायकी आहे का पावसाची गाणी करायची, शेतकऱ्याची गाणी करायची, गरिबीची गाणी करायची, दुःखाची गाणी करायची, नारायण सुर्व्यांच्या कवितेला चाल द्यायची, नामदेव ढसाळांची कविता म्हणायची, माझी लायकी आहे का. मी म्हटलं की सर आज मी तुम्हाला अत्यंत स्पष्टपणे असं सांगू शकतो की आंधळेपणाने दुःख भोगणारा माणूस हा फक्त दुःखी राहू शकतो, पण डोळसपणे अंतरावरून सुद्धा दुःखाकडे बघणारा माणूस दुःख होऊ शकतो. म्हणूनच दुःख कळून घेण्यासाठी वेदनेपेक्षा संवेदनेची गरज अधिक आहे. म्हणून इतका सगळा प्रवास वेगवेगळ्या लोकांचा सांगितला, पण स्वतःचा प्रवास बातमी देण्यापासून बातमी करण्यापर्यंत झालेला आहे. हे संवेदनशील मन जागृत असल्याशिवाय होणार नाही. आज आपल्या पुढे सगळ्यात मोठा प्रश्न आपलं शहाणपण टिकवून ठेवणं आणि आपली संवेदनशीलता टिकवून ठेवणं हाच आपला खरा स्ट्रगल झालेला आहे. रोज मी झगडतो लोकप्रियतेसाठी नाही, खूप माझं नाव सगळीकडे होईल किंवा पैसे मिळतील याच्यासाठी नाही, पण रोज मी झगडतो की माझा शहाणपणा, माझी संवेदनशीलता आणि माझ्यात असलेलं एक कुठेतरी आतमध्ये असलेला एक लहान मुलगा हा त्यांची निरागस्ता तशीच राहावी आणि यासाठी सगळा झगडा आहे. सेरिब्रल पॉलिसी मध्ये जिजाडे सर काम करतात. मी जे म्हटलं तुम्हाला की संगीत हे मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन लोकांच्या आयुष्याला स्पर्श करतं, त्याचा एक छोटासा अनुभव सांगतो. काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, मला एक
फोन आला की मला तुमचा ठाण्यात कार्यक्रम आहे आणि मला तुम्हाला भेटायचं आहे आणि माझी मुलगी तुमची फॅन आहे तर तिलाही तुम्हाला भेटायचं आहे का आम्ही कार्यक्रमाला येऊ का. मी म्हटलं जरूर या. नीता देवळकर असं त्या बाईंचं नाव होतं आणि मी कार्यक्रम केला तोपर्यंत मी त्या बाईबद्दल विसरलोही होतो. नंतर त्या बाई कार्यक्रमानंतर मला पिंगे येऊन भेटल्या आणि त्या म्हणाल्या की स्टेजवर येऊन भेटल्या म्हणाल्या की फार छान झाला कार्यक्रम आणि माझी मुलगी तर फारच खुश झाली तिला तुम्हाला भेटायचंय तर तुम्ही जरा विंगे येऊन भेटाल का तिला. मी म्हटलं की मुलगी का नाही आली इथपर्यंत स्टेज पर्यंत ठीक आहे काहीतरी असेल. म्हणून मी विंगेत जेव्हा गेलो तेव्हा ही मुलगी व्हीलचेअर वर होती. शरीया तिचं नाव. तिला सेरिब्रल पॉलिसी हा आजार झाला होता. आजार म्हणणं चुकीचं आहे खरं तर अवस्था आहे ती. सेरिब्रल पॉलिसी हा आजार किंवा रोग नसून ती एक अवस्था आहे. तुमच्या मोटर कंट्रोल्स वर तुमचा परिणाम तुमचा ताबा राहत नाही असं एक ब्रेनची इंजरी तुम्हाला झालेली असते म्हणून तो होतो. त्याच्यानंतर मला इतकं भरून आलं कि ती मुलगी तिला बोलता येत नव्हतं. ती खूप वेगवेगळ्या हातांनी तिच्या चेहऱ्यावरचा आनंद तर दिसत होता. मग तिची आई मला सांगायची की ती आता म्हणते की ते मराठी अभिमान गीत तुम्ही केलं ना ते तिला फार आवडतं. मग ती आणखीन काहीतरी बोलण्यासारखं करायची. मग ती आई मला सांगायची की ते तुम्ही टीव्हीवर आला होता ना सारेगमपमध्ये तेव्हा तुम्ही मद तू पार उतर का जय नावाचं एक कबीराचं भजन गायला ते ती सांगते आता तुम्हाला किती आवडलं. आपण एका अपूर्ण जगात राहतो ही कल्पना तर मला होतीच पण मला तिला बघून असं वाटायला लागलं की विकलांग ती नाही विकलांग मी आहे कारण मलाच समजत नाही ती काय म्हणते आणि हे अपंगत्व मला आलेलं आहे की समाजातला एक अत्यंत महत्वाचा जो घटक आहे त्याचं बोलणं त्याचं संज्ञापन त्याचं कम्युनिकेशन माझ्यापर्यंत पोहोचत नाहीये मला हे कळत नाहीये. आणि त्यानंतर मी सेरिब्रल पॉलिसी म्हणजे काय त्याच्या अगोदर माझ्या लेखन जेवण असा उल्लेख झाला मी सेरिब्रल पॉलिसीवर आखी एक एकांकिका लिहिली होती पण तो सगळा तो सेरिब्रल पॉलिसीवर एकांकिका लिहिणं तेव्हा मी वयाच्या 19-20 वर्षाचा असेल ते जे मला कळलं नाही ती आखी एकांकिका देऊन त्याचे 21 दिवस आणि महिनाभर त्याच्या तालमी करून ते मला ह्या 10 मिनिटाच्या भेटीमध्ये कळलं की सेरिब्रल पॉलिसी काय आहे आणि तिच्या आई वडिलांसाठी रोज म्हणजे काय युद्धाचा प्रसंग हा रोज आहे त्यांच्यासाठी की कळून घेणं समजून घेणं हे जे आपण गृहित धरतो. तुम्ही आजार डिफाईन करू शकता आजाराची व्याख्या करू शकता पण तुम्ही आरोग्याची व्याख्या करू शकता आजार नसणं एवढीच तुम्ही आरोग्याची व्याख्या करू शकता. आरोग्याला व्याख्याच नाही उत्तम आरोग्याला व्याख्या नाही आजाराला व्याख्या आहे. असं असं झालंय म्हणजे तुम्हाला आजार आहे तसं तसं झालंय म्हणजे तुम्हाला तमुक आजार आहे पण माझं आरोग्य उत्तम आहे तर याची व्याख्या करा तर नाही इतकं आपण गृहित करू आरोग्याला. म्हणून आता सरांनी जो मुद्दा मांडला की आरोग्य उत्तम पाहिजे श्वासांवर ताबा पाहिजे मनावर ताबा पाहिजे आणि ते तुमचं राहिलं पाहिजे हे माझ्या मनात जे तिला 5 मिनिटं भेटून बिंबलं आणि मला असं वाटलं की या मुलीच्या आयुष्यामध्ये माझ्या एका गाण्याने फरक पडला. बालगंधर्वच जेव्हा संगीत झालं तेव्हा मला एका मुलीचा फोन आला. ते म्हणाले मी माझी एक मैत्रीण तुम्हाला ओळखते आणि मी तिच्याकडनं नंबर घेतला पण मला तुम्हाला आलेला अनुभव सांगायचा आहे. तिच्या आईला अल्झायमर्स होता आणि त्या अल्झायमर्स म्हणजे विसरण्याचा तो आजार आहे हे आपल्याला माहितीच आहे पण कधी कधी अल्झायमर्सचे लोक बॉयलंटही होतात असं मला तेव्हा कळलं आणि थोडे थोडीशी ती एक्साइटमेंट मध्ये तिची आजी व्हायलंट व्हायची तर ती म्हणाली की माझं वय 17 आहे 18 आहे
आणि आई वडील माझे बाहेर गेले होते आणि मी आणि आजी एरवी आई सगळं बघून जाते आजीच सगळं तिला औषध वेळच्या वेळी दिले. त्या दिवशी काय झालं मला माहिती नाही पण आई वडील घरी नव्हते, आजी आणि मी दोघंच घरी होतो आणि तिला हा अटॅक आला आणि ती प्रचंड हिंसर अशी झाली आणि मला कळे ना की मी काय करावं, तिला कसं काबूत ठेवावं, कसं तिला पुन्हा माणसात आणावं आणि मला काही सुचे ना. मी एकच गोष्ट जी मला समोर दिसली की आमचा सीडी प्लेअर होता, त्याच्यात कुठली सीडी होती मला माहिती नाही, मी ती प्ले केली आणि चिन्मया सकल हृदयाने गाणं सुरू झालं आणि माझी आजी शांत झाली. मला हा चमत्कारापेक्षा मला हे याच्यात काहीच कमी वाटत नाही. म्हणजे मगाशी कोणीतरी सांगितलं की संगीतामुळे समाधान वाटत, पण संगीतामुळे अस्वस्थता सुद्धा निर्माण व्हावी हा सुद्धा संगीतकाराचा हेतू असतो. अशी अस्वस्थता निर्माण व्हावी की त्याच्यामुळे काहीतरी एक सकारात्मक कार्य घडेल, काहीतरी चांगलं समाजात आणखीन घडेल. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे मी माझ्या कलेकडेच खूप वेगळ्या अर्थाने असं बघायला लागलो. मगाशी मी इकडे आलो सकाळी तेव्हा मला दळवी साहेबांनी विचारलं की काय तुमचं नवीन चाललेलं आहे. म्हटलं मी उबुंटू नावाचा एक सिनेमा करतो. उबुंटू म्हणजे कम्प्युटर मधल्या लोकांना ती लिनक्सची एक सिस्टम म्हणून माहिती असेल, ऑपरेटिंग सिस्टम. पण उबुंटू हा एक झुलू शब्द आहे आणि त्याचा सहकार क्षेत्राशी सर संबंध आहे. कारण उबुंटूचा अर्थ असा आहे की माझ्या बरोबर इतरांचंही भलं व्हावं. पुष्कर श्रोत्रीने हा चित्रपट केलेला आहे उबुंटू. शाळेत शिकणाऱ्या मुलांवर तो सिनेमा आहे. म्हणू आपण आपल्या शाळेतल्या मुलांना तो दाखवूया कारण त्यांना मजा येतो बघून. कारण त्यांच्यासारखीच अतिशय गोड मुलं आहेत आणि त्यांच्यासारखीच ज्यांची शाळा बंद पडणार आहे अशा एका एज वर आलेल्या मुलांच्या त्या स्ट्रगलचा तो सिनेमा आहे. त्यांना बघून मजा येईल आणि सिनेमा बघायला कोणाला नको असतो. तर उबुंटू असा चित्रपट आहे. तर मी त्यांना सांगितलं की जो सहकार क्षेत्रावरच आहे एका अर्थाने आणि त्याचा नावाचा तरी सहकार क्षेत्राशी संबंध आहे. त्याच्यात एक प्रार्थना आहे जी प्रार्थना लिहिण्याकरता परवा समीर सावंत त्याच्या गीतकाराला परवा झीचा पुरस्कार मिळाला. त्या प्रार्थनेच्या दोन ओळी मी म्हणतो आणि माझं भाषण संपवतो. मला जास्त वेळ बोलायची मुभा होती असं मला सांगितलं होतं की तुम्हाला हवं तेवढं तेवढं बोला. पण एकूण संवेदनेचा इतका उल्लेख झाला की मला कळू शकतं की तुमच्या पोटाची आणि माझ्या पोटाची संवेदना एक आहे असं गृहित धरून मी या दोन ओळींवर संपवतो. की हीच आमची प्रार्थना हेच आमचे मागणे, हीच आमची प्रार्थना हेच आमचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे, हीच आमची प्रार्थना.